नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण दोन पदार्थांपासून कमी तेलामध्ये नवीन अशा प्रकारचा नाश्ता बनवणार आहोत. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मग हा नवीन प्रकारचा नाश्ता बनवण्यासाठीचे आपण प्रथम साहित्य पाहूया. तर इथे आपण अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ स्वच्छ पुसून ते मिक्सर करून घ्यावे किंवा तांदूळ धुऊन ते मिक्सर करून घेतले तरी चालेल. तर जितकं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तितकंच आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तवीपुरते मीठ, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा अद्रक पेस्ट, 2 चमचे हिरव्या मिरच्याची पेस्ट आणि चिमूटभर आपल्याला हिंग लागेल. तर एका बाउलमध्ये आपण तांदळाचे पीठ, आणि तांदळाचे पीठ जितके आहे तितकेच आपण दही घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही फक्त पाण्यामध्ये देखील हा नाश्ता बनवू शकता, पण दही घातल्यामुळे ही रेसिपी खूप छान होते. तर जितके आपण तांदळाचे पीठ घेतलेलं आहे तर त्याच्या 1.5 पट आपण पाणी घ्यायचं आहे. तर इथे आपण 1/4 वाटी पाणी घेतलेलं आहे तर यामध्ये आपण हे टाकून पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. तर दही थोडंसं घट्ट असेल तर थोडंसं आणखीन पाणी तुम्ही थोडंसं ॲड करू शकता. तर थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर आणखीन थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे. तर जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही तर अशा पद्धतीचे बॅटर आपण बनवून घ्यायचे आहे. तर यामध्ये आपण चवीपुरते मीठ, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा अद्रक पेस्ट, 2 हिरव्या मिरच्याची पेस्ट आणि फ्लेवरसाठी थोडंसं आपण हिंग पावडर टाकायचे आहे चिमूटभर. तर तुम्हाला हिंग आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल. तर फक्त आपण तांदळाचे पीठ आणि दही या दोन पदार्थांपासूनच आपण हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. बाकीचे सर्व पदार्थ ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते टाकू शकता. तर गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये आपण हे मिश्रण टाकून सतत त्याला ढवळत राहायचं आहे. आणि हे मिश्रण आपण थोडंसं घट्टसर करून घेणार आहोत. तर हे मिश्रण लवकर घट्टसर होते तर त्यामुळे आपण सतत त्याला फिरवत राहायचं आहे. तर आता थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर पॅनपासून हे वेगळं होत आहे. तर इतपत आपण आता हे घट्टसर बॅटर बनवून घेतलेलं आहे तर एका बाउलमध्ये काढून आपण हे मिश्रण थंड करून घेणार आहोत. तर गॅसवर आपण एक ॲपे पात्र ठेवलेलं आहे तर याला थोडंसं आपण अगदी 2 थेंब आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि हाताला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याचे आपण छोटे छोटे मीडियम आकाराचे आपण हे गोळे बनवून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने आपण गोल गोल आपण मीडियम साईजचे वडे बनवून घेतलेले आहेत. तर हे आपे पात्र गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हे 1-1 करून ठेवायचे आहेत आणि थोडंसं प्रेस करायचं आहे. तर सर्व मिश्रणाचे आपण जे हे गोळे करून घेतलेले आहेत ते सर्व आपण आता हे ठेवलेले आहेत. तर अगदी थोडंसं आपण हे वरून देखील तेल लावू शकता. तर यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिटांसाठी आपण हे वाफ काढून घेणार आहोत. तर आता 5 मिनिटे झालेली आहेत. मंद गॅसवर आपण हे पॅन ठेवलेलं आहे
तर आपण हे आता सर्व वडे पलटून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे आपण सर्व वडे पलटून घ्यायचे आहेत. तर हे सर्व आपण ऍपे म्हणू किंवा वडे म्हणू सर्व पलटून घेतलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण हे खरपूस छान भाजून घेतलेलं आहे. तर एका डिशमध्ये आपण हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. तर हे पहा दोन्ही बाजूने छान क्रिस्प झालेले आहेत. तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा आपण चहा सोबत हा नाश्ता बनवू शकता. तर लहान मुलांना टोमॅटो केचप सोबत किंवा दही सोबत आपण हा नाश्ता सर्व करू शकता. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.